हे काय जरा एक ॲक्टिव्ह नंबर आहे हा. आता जेव्हा ज्या वेळेस आपण हे रजिस्ट्रेशन घेतलं असेल तेव्हा ह्यांना काय माहिती दिली असेल, ती इन्फॉर्मेशन जी आपण दिली अगोदर. मी इथे याल सर्व्हिसेसमध्ये, दिसतं इकडे इकडे रजिस्ट्रेशन आहे, इथे बघा अमेंडमेंट कोअर फील्ड आहे आणि अमेंडमेंट टू रजिस्ट्रेशन कोअर फील्ड, अमेंडमेंट नॉन कोअर फील्ड. इथे काय म्हटलं आहे? कोअर फील्ड. इथे म्हटलं आहे नॉन कोअर फील्ड. आता अमेंडमेंटचा अर्थ काय होतो की जी माहिती रजिस्ट्रेशन घेताना दिलेली आहे, जसं कालावधी पुढे जातो, एखादा बिझनेस जो आहे त्यांनी ॲड्रेस दिला असेल. आता ॲड्रेस दिला असेल तर इथे बघा हे जे कोअर फील्ड आहे याला क्लिक केलं मी, याला क्लिक करून काढलं तर बघा काय काय दिसतं इकडे. बिझनेस डिटेल दिसतात, त्यामध्ये ट्रेड नेम चेंज झाला असेल, समजा एखाद्याने बिझनेस चेंज केला, समजा जसं एक ग्रोसरी शॉप होतं पहिले, त्यांनी स्टेशनरीचं केलं, होऊ शकतं ना असं. तर मग इथे ट्रेड नेम चेंज केलं ते बदलता येईल. दुसरं प्रमोटर पार्टनर आहे ह्याच्यामध्ये, आता हा प्रोप्रायटरच आहे, पार्टनरशिप फर्म असेल पार्टनर चेंज होऊ शकतात. प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, इथे हा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, यात काय बदल झाला? किंवा त्यांनी अगोदर ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस नव्हतं, त्यांनी नंतर घेतलं ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, वळवून घेतलं. आणखीन काय, वेगळ्या ठिकाणी अजून एक शॉप घेतलं, दोन ठिकाणी बिझनेस करायला लागला, असं कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस जर का घेतला असेल तर तिथे त्यामध्ये इंटिमेंट करायला लागतं. तर त्याकरता अमेंडमेंट, जी माहिती तुम्ही एडिशन घेताना दिली होती तीच माहिती कंटिन्यू आहे, तर अमेंडमेंटची गरज नाही. त्यात कुठलाही बदल झाला तर मग ती माहिती इकडे द्यायला पाहिजे. तर हे एक कोअर फील्डचा कन्सेप्ट आहे. आणि दुसरं बघाल तुम्ही इकडे सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये नॉन कोअर फील्ड, इथे वरची दिसतं कोअर आहे, इथे नॉन कोअर फील्ड. आता इथे बघा, इथे ह्याप्रमाणे इथे मी क्लिक केलेला ही माहिती आहे. हा बघा इकडे ईमेल ॲड्रेस आहे, इकडे मोबाईल नंबर आहे, यात बदल केला तर इमिजिएट अपडेट होतो. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा मला बदलायचा असेल तर मी इमिजिएट बदलू शकतो. नवीन मोबाईलला नवीन ईमेलला ओ टी पी जाईल, किंवा मी समजा मोबाईल चेंज करायचा असेल मला तर मोबाईलला आणि ईमेलला दोन्हीकडे ओ टी पी जाईल, तो टाकला व्हेरीफाय झाला इमिजिएट तो अपडेट होईल. तर ह्यासाठी ही प्रोसिजर आहे, पण जी प्रोसिजर आपण बघतोय ती प्रोसिजर सेक्शन 28 प्रमाणे होती. चेंज इन द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि यू एन टू बी फर्निश टू पी ओ. आता तुमच्याकडे एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अँड अ पर्सन टू हुम अ यू एन हॅज बीन असेंड, जे जो ज्याकडे जी ओ सी नंबर आहे किंवा ज्याकडे यू एन आहे, शॅल इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर ऑफ एनी चेंजेस इन द इन्फॉर्मेशन फर्निश. त्याने केव्हा दिली आहे माहिती? रजिस्ट्रेशन घेतलं तेव्हा, किंवा त्यानंतर पण कधी दिली असेल रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर तर ती असेल, त्यानंतरही काय चेंज झाला तर वेळोवेळी जसे बदल होतील ती माहिती इन्फॉर्म केली पाहिजे पी ओला. किती वेळामध्ये किती कालावधीमध्ये कशाप्रकारे ते म्हटलं, इन सच फॉर्म अँड मॅनर अँड विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग रूल 19 तिथून येतो. मग इथे रूल 19 प्रमाणे अमेंडमेंट रजिस्ट्रेशन आहे. आता तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन घेता त्यावेळेस तुम्ही पहिले फॉर्म GST RE01 जो आहे त्यातनं ॲप्लिकेशन केलेलं असतं. RE02 काय येतं? अक्नॉलेजमेंट येतं. मग डिपार्टमेंटकडे तुमचं ॲप्लिकेशन गेल्यानंतर RE03 नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लेरिफिकेशन, जे दिलेले आपण डॉक्युमेंट आहेत
त्यात त्यांना असं वाटलं की ह्यातनं आवश्यक डॉक्युमेंट दिले गेले नाहीत किंवा त्यांना ॲडिशनल माहिती काय पाहिजे असेल तर ते मागतील फॉर्म GST RG 03 मध्ये आणि त्याला मग ॲप्लिकंट रिस्पॉन्ड करतो RG 04 मध्ये क्लेरिफिकेशन ॲडिशनल इन्फॉर्मेशन सबमिट करतो. आणि जर प्रॉपर ऑफिसर सॅटिस्फाय असेल तर रजिस्ट्रेशन त्याचं केलं जातं आणि जर नसेल तर मग रिजेक्शन होतं RG 05 मध्ये. ही प्रोसिजर आपण अगोदर केलेली आहे. त्यात दिलेलं डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन यात काही बदल झाला तर मग GST RG 14 जो आहे ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट इन रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर हा द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे एडमिशन सर्टिफिकेट आहे ते मग अमेंड होऊन येईल. हे समजा माझ्याकडे पहिले प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस होता आणि आता माझ्याकडे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आला. हे माझं प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये काही जागा होती ती बदलली मी, तर मग नवीन जागेची मी माहिती देईन, त्याचे डॉक्युमेंट देईन, ते मी देईन RG 14 मध्ये आणि RG 15 मध्ये ऑर्डर ऑफ अमेंडमेंट येईल. तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ना हे तुम्हाला अमेंड होऊन मिळेल. तुम्ही जेवढ्या वेळा अमेंडमेंट कराल त्याप्रकारे तुम्हाला RG 06 नव्याने अलर्ट करून मिळतं. ही अमेंडमेंट करणं गरजेचं असतं. आता पहिले बघा, तुम्हाला इकडे सेक्शन दिला आहे, रूल मी हे यस एक ओव्हरव्ह्यू दिला आहे, सांगतो रूल परत काय. अप्रुव्हल किंवा रिजेक्शन ऑफ अमेंडमेंट ॲप्लिकेशन कोण करेल? 28(1) मध्ये जो पर्सन त्याने दिलेली माहिती बदल झाला आहे तर अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन करेल. कशा प्रकारे आणि काय मॅनर आहे हा रूल 19 आपण डिटेलमध्ये खाली बघणार आहोत. द प्रॉपर ऑफिसर मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश अंडर सेक्शन 28(1) वरती आपण बघितलं माहिती द्यायची, मग ती फर्निश करेल तो जो त्याला फॉर्म दिला आहे, जो रूल दिला आहे, त्यात जे जो मॅनर दिला आहे त्या मॅनरप्रमाणे तो काय करेल, ॲप्लिकेशन करेल. आणि मग ती प्रॉपर ऑफिसरकडे जेव्हा इन्फॉर्मेशन जाईल ती इन्फॉर्मेशन जर का तो बघेल की ॲसर्टन बाय हिम त्याला योग्य वाटली, अप्रूव्ह करेल किंवा मग रिजेक्ट करेल ती अमेंडमेंट. ती अमेंडमेंट त्याला जो ॲप्लिकंट सांगतो अमेंडमेंट करून द्या, ती त्यांनी जी काय ज्या प्रकारे मागितली अमेंडमेंट करून किंवा ती योग्य आहे नियमात आहे तर ती अमेंडमेंट होईल. जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील किंवा काय माहिती चुकीची देत असेल तो जर ती व्हेरीफाय केली आणि ती अमेंडमेंट चुकीच्या प्रकारे मागतोय कळत असेल तर ते रिजेक्शन होईल. इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर इन सच मॅनर अँड विद इन सच पिरियड हे सगळं आपण रूल 19 मध्ये बघणार आहोत. अच्छा, पहिले ॲप्लिकेशन करा, मग तो अप्रुव्हल मेल किंवा रजिस्ट्रेशन होईल PO थ्रू. प्रोव्हाइडेड दॅट अप्रुव्हल ऑफ द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट इन सच पर्टिक्युलर्स. हे मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस ह्याच्यावरती काय होतं ते OTP येतो आणि व्हेरीफाय होतं, त्यामुळे इथे काय PO इंटरॅक्शन होत नाही. म्हणून ते काय म्हटलंय की नॉट रिक्वायर्ड, प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड, हे पण तुम्हाला रूल 19 मध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर विदाऊट गिविंग द पर्सन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. म्हणजे जर ॲप्लिकंट काही रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो अमेंडमेंट करून मागतोय आणि जर ती अमेंडमेंट अप्रुव्हल देण्यासारखी नाही असं जर PO वाटत असेल तर PO विचारतो ॲप्लिकंटला की तुम्ही जे आम्हाला अमेंडमेंट करून मागताय ती आमच्या माहितीप्रमाणे ही ह्या अशा प्रकारची अमेंडमेंट मी मागणी जी चुकीची आहे, तर तुमचं ॲप्लिकेशन का रिजेक्ट करू नये हे त्याचं काहीतरी बेसिस असेल, त्या बेसिसवर विचारतो की ह्या बेसिसवरती हे रिजेक्ट केलं पाहिजे, हे का आम्ही रिजेक्ट करू नये. मग त्याला जर का सॅटिस्फॅक्शन उत्तर दिलं ॲप्लिकंटनी तर ते अप्रूव्ह होऊ शकतं आणि जर तो योग्य प्रकारे उत्तर देऊ शकला नाही की डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहे, तुम्ही ज्या जागेचा ॲड्रेस दिला आहे ती जागाच अस्तित्वात नाही आहे, तर तुमचं अमेंडमेंट का आम्ही करून द्यायची, हे रिजेक्ट का करू नये. तुम्ही जो गोडाऊनचा ॲड्रेस दिला आहे तिकडे अशी कुठली वास्तूच नाही आहे, प्लॉट नंबर 16 तुम्ही बिल्डिंग नंबर दिला तिथे ती बिल्डिंगच नाही आहे, समजलं ना ते. म्हणजे डायरेक्टली आम्ही अशी माहिती काढली तिथे नाहीच आहे रिजेक्ट असं नाही होत, त्याला विचारलं जातं उत्तर द्या इथं काय की आमची माहिती चुकीची आहे का, तू प्रूव्ह कर बरोबर आहे.
मी फ्लॅट नंबर 4 मध्ये राहत होतो आणि शॉप नंबर 4 बंद होता. ते शॉप नंबर 4 चा कनेक्शन कट करायचं होतं, तर एमएसबीने माझं कनेक्शन कट केलं. बोलतो शॉप नंबर 4 वेगळा आहे आणि फ्लॅट नंबर 4 वेगळा आहे, मी माझं कनेक्शन का काटलं? तर कम से कम मला विचारलं तरी बाबा तुम्ही लाईट बिल भरलेलं नाही आहे, तुमचं बिल का कापून एकदा येऊन विचारलं ना मला. बोललो डायरेक्ट तुमचा माणूस त्याला कट करून गेला. मग मी गेला तेवढं, अरे ते शॉप नंबर 4 कट करायचं होतं. कधी होते नाही, मी तुमचं रेग्युलर बिल भरलेलं आहे, भरतोय आणि तुम्ही माझ्याकडे येऊन दाखवू शकता. त्यामुळे कायद्यामध्ये असे प्रोव्हिजन असते की बाबा त्याला तुम्हाला त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि तुमच्याकडे जी माहिती आली आहे व्हेरिफिकेशन केल्यानंतर प्रॉपर ऑफिसरकडे, तर प्रॉपर बोलतो की आपल्याकडे ही माहिती आहे, तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती काय आमच्या माहितीशी बरोबर जुळत नाही आहे, तर आम्हाला हे रिजेक्ट करायला लागेल. मग तो बोलेल तुमची तुमच्याकडे जी माहिती आहे ती चुकीची आहे, माझी कशी बरोबर आहे? तो ते प्रूव्ह करेल. जर ते प्रूव्ह झालं, जर ते मला विचारायला आले असेल तुम्ही बिल भरलेलं नाही लाईट आणि कापणार, मी बोललो सर कुठलं बिल भरलेलं नाही, हे बघा हा माझा मीटर नंबर आहे, हे मी बिल भरलं आहे, हे बघा पेमेंट आहे माझ्याकडे, हा प्रूफ आहे, मग नसं कट झालं. माझा मिस कमी ना होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस ज्यावेळेस रिजेक्शन करण्याची वेळ असते तेव्हा रिजेक्शन करण्यापूर्वी तिथे हा क्लॉज मी तुम्हाला ही तरतूद काय मिळेल की प्रॉपर ऑफिसर शाल नॉट रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर द अमेंडमेंट इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर विदाउट गिविंग द पर्सन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग मट. बरोबर आहे ना? एखाद्या व्यक्ती समजा काय कोर्टामध्ये एखादी केस गेली तर जज काय व्यक्ती गुन्हेगाराला विचारतो ना, मग तुझी काय बाजू आहे का, ती बाजू मांड, आणि मग त्याने आपली तू आपली बाजू मांडतो, त्यानुसार त्याला जज शिक्षा करतो नाही. त्याच प्रकारे तुम्हाला एक ॲक्शन घेतलेली आहे ॲप्लिकंटनी, त्याला रिॲक्शन कोणाला द्यायची आहे? पीओला द्यायची आहे. पण पीओला जर वाटतं की आपण त्याची जी रिक्वेस्ट आहे ती आपण मान्य करण्याजोगे नाही आहे, तर त्याला तो विचारेल की तुझी रिक्वेस्ट आहे अमेंडमेंटची ती काय आम्ही मान्य करू शकत नाही, तू दिलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे ही अमेंडमेंट होऊ शकत नाही, आम्ही रिजेक्ट का करू नये, हे त्याला विचारलं जाणं. कायम अशी संधी द्यावीच लागते, त्यानंतरच फायनल स्टेप घेता येईल. एनी रिजेक्शन ऑर अप्रुव्हल ऑफ अमेंडमेंट अंडर द स्टेट गुड्स अँड सर्विस टॅक्स ॲक्ट. आता आपण बघतोय सी जी एस टी ॲक्ट. आता तुम्ही जेव्हा रिजेक्शन करण्याकरता ॲप्लिकेशन केलं, तुमचं ॲप्लिकेशन गेलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑफिसला, बरोबर आहे, म्हणजे ते स्टेट जी एस टी झालं, हे जी एस टी झालं, तर तिकडे जर का मंजूर झालं किंवा रिजेक्ट झालं तर सी जी एस टीमध्ये पण रिजेक्ट झालं असंच मान्य आहे. अमेंडमेंटसाठी दोन्ही अथॉरिटीकडे जायची गरज नाही, एका अथॉरिटीने जर का रिजेक्ट केलं दुसरीकडे पण रिजेक्ट. एनी रिजेक्शन ऑर अप्रुव्हल, रिजेक्शन किंवा अप्रुव्हल काही असो ऑफ अमेंडमेंट अंडर द ए जी एस टी ॲक्ट ऑर युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्विस टॅक्स ॲक्ट ॲज द केस मे बी शॅल बी डीम, असं मानलं जाईल टू बी अ रिजेक्शन ऑर अप्रुव्हल अंडर दिस ॲक्ट. ओके, हे झालं सेक्शन. आणि जिकडे इकडे तुम्हाला प्रिस्क्राईब म्हटलं आहे, आता तुम्ही इकडे या खाली वाचाल सगळं, तर ह्यातून तुम्हाला सगळं इथे खाली दिलं आहे कशाप्रकारे काय करायचं आहे. वेअर हा रूल काय म्हणतो 19(1) की वेअर देअर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST REG 01. ॲप्लिकेशन टॅक्सपेअरचं होतं REG 01 मध्ये. ॲप्लिकेशन ज्यांना TDS Section 51 किंवा 52 ॲप्लिकेबल आहे त्यांचं रजिस्ट्रेशन होतं REG 07 मध्ये. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसेस गव्हर्नमेंट एजन्सी ज्यांच्याकरता काय Section 51 प्रमाणे TDS प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहे. त्याचप्रमाणे ECO साठी TCS आहे. NRTP साठी फॉर्म GST REG 09 जातो. OIDL सर्व्हिस प्रोव्हायडर करता REG 10 आहे. आणि UIN होल्डर करता फॉर्म GST REG 13 आहे. त्यांनी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन केलं असेल त्यामध्ये देअर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर फर्निश, त्यांनी त्या ॲप्लिकेशनमध्ये जी माहिती दिलेली आहे ॲप्लिकेशन करताना आयदर ॲट द टाईम ऑफ ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन किंवा मग ऑर युनिक आयडेंटिटी नंबर ऑर ॲज अमेंडेड फ्रॉम टाईम टाईम, किंवा त्यांनी अमेंडमेंट करून घेतली अगोदर. अमेंडमेंट एकदा करायची नाही, अमेंडमेंट तुम्हाला किती वेळा गरज जसं परिस्थिती निर्माण होईल माहिती बदलली तुम्ही अमेंडमेंट करा. द रजिस्टर्ड पर्सन शाल विदिन अ पिरियड ऑफ 15 डेज ऑफ सच चेंज सबमिट अन ॲप्लिकेशन.
म्हणजे बदल झाल्यापासून 15 दिवसांमध्ये अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. त्याचा फॉर्म कुठला? फॉर्म GST REG 14 अलॉंग विथ द डॉक्युमेंट रिलेटिंग टू सच चेंज ॲट द कॉमन पोर्टल. झालंय. आता इथे खाली प्रूव येते त्यामध्ये, प्रोव्हाइडेड दॅट इन केस ऑफ अमेंडमेंट ऑफ कोअर फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन अप्रुवल ऑफ अमेंडमेंट विद इन 15 डेज. कोअर फील्डसाठी 15 दिवस आहे. वेअर द चेंज रिलेट्स टू कोअर फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे कुठल्या प्रकारचं? की लीगल नेम ऑफ बिझनेस, लीगल नेम ऑफ बिझनेस. हे ट्रेड नेम चेंज झालं तर ट्रेड नेम तुम्ही चेंज करू शकता. ॲड्रेस ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑर एनी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस ऑर ॲडिशन डिलिशन ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर. पार्टनरशिप फॉर्म तीच आहे, पार्टनरशिपचा पॅन आहे तो तोच आहे. तो पहिले 3 पार्टनर होते, त्यातला 1 पार्टनर रिटायर्ड झाला, नवीन पार्टनर ॲड झाला, की डायरेक्टरमध्ये बदल झाला, करता मॅनेजिंग कमिटी बोर्ड ट्रस्टी बदलले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बदल, ह्या सगळ्या याच्यामध्ये जो बदल होतो त्याप्रमाणे मग जे पार्टनरशिप डीड असेल, जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्या थ्रू हे प्रूव्ह होतं की एकदा पार्टनरशिप फॉर्ममध्ये पार्टनर बदलले, तर ते डॉक्युमेंट आणि ती माहिती जी आहे ती कॉमन पोर्टलला अपडेट करणं गरजेचं आहे 15 दिवसांमध्ये. मग ती अपडेट 15 दिवसांमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन द्या. द PO शाल आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन. आता पुढे काय म्हटलं आहे? विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. याचा अर्थ काय होतो? की अमेंडमेंट जी सांगितलेली आहे, समजा एखादा व्यक्ती प्रोपरायटर आहे, त्याची डेथ झाली किंवा त्यांनी आपला मुलगा आहे त्याला सांगलं तू बिझनेस बघ, तर ह्या केसमध्ये ओनरच चेंज झाला. जर ओनर चेंज झाला असेल, मॅन होल्डर चेंज झाला असेल, तर मग पहिल्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला लागतं. म्हणजे जी अमेंडमेंट करून मागितली जाते, विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29. त्याकरता कॅन्सलेशनची केस नाही आहे ना. तर PO शाल आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन अप्रूव द अमेंडमेंट विद इन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज. अप्रूव्ह करेल 15 दिवसांमध्ये. पहिले काय सांगितलं आहे? बदल झाला तर 15 दिवसांमध्ये तुम्ही अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन द्या. मग PO व्हेरीफाय करेल आणि 15 वर्किंग डेजमध्ये काय करेल? अप्रूव द अमेंडमेंट विद इन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन इन फॉर्म GST REG 15 अँड इश्यू अँड ऑर्डर इन फॉर्म GST REG 15 इलेक्ट्रॉनिकली अँड सच अमेंडमेंट शाल टेक इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द अकरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच अमेंडमेंट. म्हणजे जर का तुम्ही शॉप चेंज केलं, सपोज 5 ऑक्टोबरला, ठीक आहे, तर तुम्हाला ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे? 15 दिवसामध्ये करायचं आहे. सपोज तुम्ही 15 ऑक्टोबरला अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन दिलं, तर 15 दिवसामध्ये काय होईल? PO ती अमेंडमेंट जी आहे ती अप्रूव्ह करेल आणि तुम्हाला मग तुमचं जे REG 06 सर्टिफिकेट जी आहे याच्यावर तुम्हाला ती अमेंडमेंट, ठीक आहे, तुम्ही माहिती दिलेली आहे ती अपडेट करून मिळेल आणि ती अमेंडमेंट इफेक्टिव्ह कधीपासून होईल? 5 ऑक्टोबरपासून होईल. जो बदल झाला 5 ऑक्टोबरपासून तो 5 ऑक्टोबरपासून शाल टेक इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द अकरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच अमेंडमेंट. तुम्ही नवीन ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस तिथे अमेंड करून दिला असेल तो कधीपासून करायचा आहे? या डेटला झाला, पण 5 ऑक्टोबरला तुम्ही नवीन जागा घेतली, गोडावून घेतलं, तुम्ही ती जागा दिली, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे. तुम्ही अमेंडमेंटचं ॲप्लिकेशन कराल 15 ऑक्टोबरला, ते ॲक्च्युली अप्रूव्ह होईल समजा 25 ऑक्टोबरला, पण 25 ऑक्टोबरला जेव्हा ते अमेंडमेंट करतील ती 5 ऑक्टोबरपासून करतील. द चेंज ऑफ द चेंज रिलेटिंग टू सब क्लॉज 1, ते काय म्हटलंय? लीगल नेम ऑफ बिझनेस अँड सब क्लॉज 3, हे 1 आणि 3, इन एनी स्टेट ऑर UT शॅल बी ॲप्लिकेबल टू ऑल रजिस्ट्रेशन ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑप्टेनिंग अंडर द प्रोविजन ऑफ धिस चॅप्टर ऑन द सेम बँक. एक पार्टनरशिप फॉर्म 4 स्टेटमध्ये आहे, जर एका ठिकाणी अमेंडमेंट केली तर ती 4 स्टेटला ॲप्लिकेबल होते. सेम पॅन आहे ना तो. वेअर द चेंज रिलेट्स टू नॉन कोअर फील्ड. आता नॉन कोअर फील्डमध्ये जर अमेंडमेंट असेल
टू बी इफेक्टिव अपॉन सबमिशन ऑफ द एप्लीकेशन, पहला 15 दिवस ने, वेयर द चेंज रिलेट्स टू एनी पर्टिकुलर अदर देन दोज स्पेसिफाइड इन क्लॉज ए, द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शैल स्टैंड अमेंड अपॉन सबमिशन ऑफ द एप्लीकेशन इन फॉर्म GST RG14 ऑन द कॉमन पोर्टल. ओके, आणि जर पॅनच चेंज झाला आहे, वेअर अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी बिझनेस, म्हणजे अगोदर तुमची पार्टनरशिप फॉर्म होती आणि मग तुम्ही ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत असाल, तर इथे काय करायला लागेल, तुम्हाला पार्टनरशिप रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला लागेल आणि नवीन पॅन काढला आहे त्याचा नवीन रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. वेअर अ चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी बिझनेस रिझल्ट्स इन द चेंज ऑफ द पॅन ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन, द सेड पर्सन शॅल अप्लाय फॉर फ्रेश रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RG01. इथे अमेंडमेंट नाही होणार. ते चार लोकांची पहिले पार्टनरशिप फॉर्म होती आणि मग त्यांनी त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, तर त्याचा पॅनच वेगळा येतो कंपनीचा. आता हे रूल 19(1)(a), नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबरूल 1, एनी पर्टिक्युलर ऑफ द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल नॉट स्टँड अमेंडेड विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट अर्लियर दॅन अ डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन फॉर्म GST RG14 ऑन द कॉमन पोर्टल, एक्सेप्ट विथ द ऑर्डर ऑफ द कमिशनर ऑर फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज द कमिशनर मे इन सेड ऑर्डर स्पेसिफाय. एखादी अमेंडमेंट ज्या डेटला त्याने ॲप्लिकेशन केलं आहे ती इफेक्टिव्ह होऊ शकत नाही फ्रॉम अ डेट अर्लियर दॅन द डेट. पण जर कमिशनरने ऑर्डर केली आणि ती रायटिंगमध्ये असेल तर अगोदरच्या डेटपासून पण अमेंडमेंट होऊ शकतो. रेट्रोस्पेक्टिव्हचा अर्थ होतो की अगोदरच्या डेटपासून, हे 5 ऑक्टोबर नाही, ते अगदी 1 सप्टेंबरपासून लागू होईल ते अमेंडमेंट. वेअर द PO ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट सॉट अंडर 9(1) इज आयदर नॉट वॉरंटेड ऑर द डॉक्युमेंट फर्निश देअर विथ आर इनकम्प्लीट, जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर इनकरेक्ट आहे, विद इन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म GST RA 014 सर्व अ नोटीस, त्याला परत काय देईल, हे डॉक्युमेंट तुम्ही दिले हे प्रॉपर नाही आहेत, मग त्यांना परत RA 03 पाठवला. 7 वर्किंग डेजमध्ये रजिस्टर पर्सन टू शो कॉज, त्याला 7 दिवस दिले की डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर नाही आहेत हे प्रॉपर पाठवा, मग त्यांना या प्रकारे नोटीस पाठवली जाते फॉर्म GST RA 03 7 वर्किंग डेजमध्ये त्यांना रिप्लाय करायचं. व्हाय द ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर सबरूल 1 शॅल नॉट बी रिजेक्टेड, मग त्याला ते उत्तर देतील, ते उत्तर देतील REG 4 रजिस्टर पर्सन शॅल फर्निश अ रिप्लाय. ओके, आता हे जे आहे हेच आपण इथे वरती पहिले मांडलं होतं, हे सगळे विषय जे आहेत हेच इकडे मांडले होते. बघा REG 01 पहिले दिलेलं आहे, मग अमेंडमेंटसाठी REG 14 आहे, सगळं ओके आहे लगेच REG 15 येईल, पण जर नसेल तर REG 3 पाठवतील, मग REG 4 दिला जाईल, प्रॉपर आहे तर ऑर्डर निघेल, अदरवाईज रिजेक्ट होईल. आता ह्यात ना मी बघाल चार्टमध्ये कन्क्लुजन काय, अमेंडमेंट इन पर्टिक्युलर ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विद इन 15 वर्किंग डेज चेंज आहे तर कळवा, चेंज इन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स हे काय आहे, हे 4 फील्ड आहे, लीगल नेम ऑफ बिझनेस, ॲड्रेस ऑफ प्लेस ऑफ बिझनेस, प्रिन्सिपल ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, डिटेल ऑफ पार्टनर, डायरेक्टर, करता, हे बदल केले तर ह्याच्यामधनं ह्यातनं असं काही घडत नाही आहे की विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, इथून म्हणजे इथे अमेंडमेंट होऊ शकते, जर पॅनच चेंज झालं तर मग रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल, मग अमेंडमेंट नाही होणार, मग तशी परिस्थिती नसेल तर तो चेंज होऊ शकतो. हो, तुमचं पार्टनरशिप डेट चेंज झालं पॅन तोच आहे, पण पार्टनरशिप डेटमध्ये काही बदल झाला तर ती इन्फॉर्मेशन तिकडे सबमिट केली पाहिजे. पॅन जर बदलला तर तुम्हाला मग ते रेशन मग तेच आहे ना दिलंय की वी डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ, जर पार्टनरशिप फॉर्मच वेगळी झाली बनवली तर मग ते रेशन नवीन होईल.
जर तुमचं पार्टनरशिप फर्मचा पॅन तोच आहे, पण त्याच्यामधले जे पार्टनर आहेत त्याच्यामध्ये काय बदल झाला, कोण रिटायर्ड झाला, कोण नवीन पार्टनर आला, असं काही घटना घडली असेल तर तुम्ही काय करता, पहिले पार्टनरशिप तुमचं अमेंड होतं ना, पहिले अमेंड झालेलं पार्टनरशिप डीड, बदललेलं पार्टनरशिप डीड आहे ते 15 दिवसामध्ये अमेंडमेंट RG 14 मध्ये ॲप्लिकेशन तिकडे द्यायला पाहिजे, आणि ते दिल्यानंतर 15 दिवसामध्ये ते तुमचं अप्रूव्ह करून तुम्हाला अपडेटेड परत RG 06 मिळेल. पण 15 दिवसामध्ये ती अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. हां, त्यांनी 15 दिवस दिलेले आहेत. आता जर तुम्ही 15 दिवस दिल्यानंतर जर का अमेंडमेंट केली आणि त्यात तुम्ही उशिरा केली म्हणून त्यांना वाटला पेनल्टी लावायची, लावू शकत, त्यांना वाटलं की नाही लावायची सोडून द्या, केली नाही अमेंडमेंट करू दे. जर जर तुम्ही कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली आहे ती जर पाळली नाही तर त्याला पेनल प्रोव्हिजन लागू होतात, अदरवाईज कोण करणारच नाही ना. जर मी लायसन्स नाही काढलं आणि लायसन्स नाही काढला म्हणून पोलिसांनी पकडलं आणि कुठे फाईनच नाहीये, हा नाही लायसन्स, लायसन्स काढू घ्या बाळा, असं घेऊन सोडून, कोण लायसन्स काढणारच नाही ना. असे आहे ना, नियम कशाला केले, नियम नाही पाळला तर तुम्हाला पेनल्टी आहेच ना. तुम्हाला ड्यू डेट दिली आहे JHR 1 फाईल करा 11, 3 फाईल करा 20 ला, काय लेट फी इंटरेस्ट गव्हर्नमेंट घेत नसेल, लोक कधी पण फाईल करतील. आपल्याला इंटरेस्ट पेनल्टी लागते म्हणजे आपण वेळेत भरतो ना, आपण MSB चं बिल येतं, ह्या डेटच्या अगोदर भरा 50 रुपये तुम्हाला कमी, ह्या डेटच्या अगोदर भरा 20 रुपये कमी, ह्या डेट नंतर भरा मग 50 रुपये जास्त, लोक भरतात ना वेळेत त्यामुळे. पण नियम जर केलाय, नियम मोडला तर काही शिक्षा नाहीये, कोण नियम पाळणारच नाही. लक्षात घ्या ना तुम्ही, 22 आणि 24 ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लेटर फाईल ज्यांचा होतो त्याच्यामधला काही म्हणजे कसं आहे, त्याच्या मंथली आहे त्यांना 20 तारीख आहे, आणि ज्यांनी क्वार्टरलीचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे तर आपल्या मॅपमध्ये जो इंडियाचा मॅप आहे त्यातल्या अर्ध्या स्टेटला, काही स्टेटला 22 तारीख दिले, काही स्टेटला 24 तारीख दिले. हां, टोटलला गर्दी होऊ नये म्हणून 20, 22, 24, आणि लोक काय असे 4 दिवस अगोदर भरत नाही. म्हणजे जर 22 तारीख आहे तर लोक 21 आणि 22 लाच भरणार, 24 तारीख आहे 23, 24 लाच भरणार. तुमचा रिटर्न कुठला भरायचा आहे तुम्हाला, 3 महिन्याला भरायचा आहे ना, डेटा सगळा रेडी आहे 5 तारखेला, म्हणून कोण 5 ला भरत नाही ना. ती वृत्तीच अशी आहे, पैसे भरायचे आहेत ना, भरू. सेकंड बघा, MSBच्या बिलाचा कसा केला आहे MSBने, ते डिस्काउंट दिला, ते गर्दी होऊ नये पोर्टल त्या विंडोवरती, तर तुम्ही ह्या डेटला भरला 25 रुपये कमी, ह्या डेटला भरा 50 रुपये कमी, पण तिथे पण काय होतं की लोकं वाटले जातात, त्याच्याकडे पैसे रेडी आहेत, अरे आज भरलं तर काय, ह्या डेटपर्यंत 50 रुपये कमी आहे, तर लोक पण गर्दी होते आणि दोन दिवस अगोदर भरू, ते गर्दी नको व्हायला. म्हणजे 4-5 दिवसामध्ये लोकांचं ज्यांना 50-50 रुपये डिस्काउंट घ्यायचं आहे ते भरतात, ज्यांना 30 रुपये डिस्काउंट घ्यायचं आहे, 20 रुपये घ्यायचं आहे, मग ते पुढच्या पिरियडला भरतात, आणि ज्यांच्याकडे बाबा काय अडचणी पैशाची मग ते लेट फीज भरून पण फी हे भरतात. असं आहे ना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, माणसाची वृत्ती आहे, त्याचा सायकोलॉजिकली विचार करून त्यांनी अशा प्रकारे डिस्काउंट दिला आहे. गर्दी होऊ नये आणि ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपर व्हावं, इकडे कलेक्शन सेंटर आहेत, इकडे प्रॉपरली वेळेत ते पेमेंट जावं. तर याप्रमाणे तुम्हाला हे चेंजेस इन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स हे काय कोअर फील्ड आहे, आणि जर नॉन कोअर फील्ड असतील जसं मोबाईल नंबर आहे, ईमेल ॲड्रेस आहे, हे इमिजिएटली अपडेट होतं. ॲप्लिकेशन केलं PO शाल आफ्टर व्हेरिफिकेशन तो काय करेल, ऑर्डर काढेल RG 15 मध्ये. हे 15 दिवसामध्ये मंजुरी किंवा रिजेक्ट करणं हे 15 दिवसामध्ये होईल, आणि इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट ऑक्युरन्स ऑफ द इफेक्ट वॉरंटिंग एनी चेंज. तुमचं पार्टनरशिप डेटप्रमाणे तुम्ही बदल कधी घडला आहे, ज्या डेटला घडला आहे त्या डेटपासून अमेंडमेंट करून घ्या. तुम्ही द्यायचं आहे 15 दिवसामध्ये, पण ती अमेंडमेंट ॲप्लिकेबल होईल ज्या दिवशी तो बदल झाला आहे त्या दिवसापासून. इन केस ऑफ चेंज इन कंडिशन ऑफ पॅन, पॅन जर बदल असेल तर मग रेशन फ्रेश घ्यायला लागेल, एवढं वरती वाचलं तेवढा एवढ्या चार्टमध्ये आलं. कन्क्लुजन हे 19-1 आणि 19-2 हे वरच्या चार्टमध्ये कव्हर केले. आता 19-3 हे खाली खाली 19-4 आता आला. रिजेक्शन, PO ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट इज नॉट वॉरंटेड और डॉक्युमेंट फर्निश आर इनकरेक्ट किंवा इनकम्प्लीट आहे.
तर ते विचारणा करतील का रिजेक्ट करू नये. क्लेरिफिकेशन दिलं त्यांना पटलं तर मंजूर होईल, अदरवाईज रिजेक्ट होईल. उत्तर सॅटिस्फॅक्टरी नसेल, रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी नसेल किंवा रिस्पॉन्स दिला नाही तर पी ओ शाल रिजेक्ट द ॲप्लिकेशन अँड पास अँड ऑर्डर. रिजेक्ट म्हणजे जी एस टी आर ई जी 05 आणि ऑर्डर मंजूर केली तर मग फॉर्म 15 ॲप्लिकेशन अमेंडमेंटचं 14. पुढे जर तुम्ही ॲप्लिकेशन ॲप्लिकंट तुम्ही असाल, तुम्ही ॲप्लिकेशन केलं अमेंडमेंट करा तर द प्रॉपर ऑफिशियल फेस टू टेक एनी ॲक्शन. 15 दिवसावर त्यांनी काय ॲक्शनच नाही घेतली. नो ॲक्शन टेकन बाय पी ओ विदिन 15 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन किंवा विदिन 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ रिप्लाय टू शो कॉज नोटीस. तुम्ही काय केलं, त्यांनी तुमच्याकडे क्लिअरिफिकेशन मागितली, तुम्ही दिलं त्याला क्लिअरिफिकेशन. तर जर काही रिप्लाय नाही केला तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल स्टँड अमेंडेड अँड सेम शॅल बी मेड अवेलेबल ऑन कॉमन पोर्टल. ऑटोमॅटिक अमेंड होईल तुम्हाला मिळेल. काय 2-3 केस झाल्या अशा, अमेंड करता ॲप्लिकेशन केलं, त्यांनी व्हेरिफिकेशन मागवलं, आम्ही दिलं आणि 7-5 दिवशी अमेंडमेंट होऊन मिळाली. या 15-व्या दिवशी अमेंडमेंट होऊन येते, ते काही करतच नाही. ओके असेल ना, काही करतच नाही होऊन जात. कळलं एवढं? इथे अमेंडमेंटचा पार्ट संपला. आता आणखीन जे रूल आहेत, रूल 20 ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, रूल 21 रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल इन सर्टन केसेस. कुठल्या केसेस आहेत ज्यात ते कॅन्सल होऊ शकतं? आणि एक कन्सेप्ट आहे, रूल हा 21A आला म्हणजे काय आलं, पहिले रूल जे होते त्यात ही प्रोसिजर अमेंडमेंट होऊन आली. 22 रूलला काय होतं, ॲक्च्युली कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन घ्यावं की कशासाठी घ्यावं लागतं, सेक्शन 22 1 बघितला आपण, ऍग्रीगेट टर्नओव्हर एक्सीड झाला आपण घ्यायला लागतं. आणि दुसऱ्या काय बघितलं, सेक्शन 24 प्रमाणे काही घटना घडली असेल की ज्यामध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याकरता जर का एखादा व्यक्ती त्या घटनेप्रमाणे बांधील होतो की त्या रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल, म्हणजे मॅन्डेटरी कंपल्सरी करावंच लागेल. सेक्शन 22 1, सेक्शन 24 आणि सेक्शन 22 3 मध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस. 22 4 मध्ये काय होतं, अमलगमेशन टी मर्जर ऑफ कंपनी असेल. ह्या कुठल्या केसेस ॲप्लिकेबल झाल्यामुळे काय होतं, आता समजा हे 22 1 मधलं ॲग्रिगेट टर्नओवर एक्सीड झाला होता म्हणून काय घेतलं, रिटर्न घेतलं आणि नंतर एखाद्याचा टर्नओवर कमी झाला, 40 लाखाचा मग वर्षभर झाला तो 25 लाख असेल, अजून कमी झाला 30 लाख, पुढच्या वर्षी अजून कमी झाला 25 लाख, त्याला असं वाटलं आपला बिझनेसचा कमी होत चाललं, आता बंद करू आपण बिझनेस, त्याला आता बिझनेस बंद करायचा असेल तर तो ॲप्लिकेशन करेल फॉर कॅन्सल ऑफ रजिस्ट्रेशन. पण जर बिझनेस चालू ठेवायचा, पण आता आपण जीएसटीचे कंप्लायन्स करतो, आपल्याला खर्च येतो, खरंच आपल्याला गरज रजिस्ट्रेशनची, तो बिझनेस कमी झाला आहे. अगोदर जेव्हा बिझनेस वाढत होता 40 लाखाच्या पुढे गेला होता, रजिस्ट्रेशन म्हणून घेतला होता, आता बिझनेस 25 लाखावरती आला किंवा अर्ध्यावरती आलेला आहे, ठीक आहे ना. आता बिझनेस आपला चालू ठेवायचा, आपण चालू ठेवला आहे एखाद्या व्यक्तीने, वय झालं आहे, चालू ठेवला बिझनेस, घरी काय करू. त्याला जर असं वाटलं की आपल्याला 22 1 आता ॲप्लिकेबल नाही आहे आणि 24 मधली पण कुठली ॲक्टिव्हिटी आपण करत नाही आहोत, रजिस्ट्रेशन आपलं घेण्याची आपल्या बिझनेसला गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे, तर तो आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. म्हणजे टॅक्स इनवॉइस बनवा, मग ते रिटर्न्स भरा, त्याला करण्याची गरज नाही आहे असं वाटत असेल की आपल्याला योजनेवर घेऊन काय फायदा नाही आहे आणि कायद्यानुसार आपल्याला गरज नाही आहे, तर तो आपला रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. ओके. आणि दुसरी केस अशी असते की जर एखादा व्यक्ती प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो करत नसेल, नियमामध्ये आपलं काम करत नसेल, तर त्याचं रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटद्वारे पण कॅन्सल होऊ शकतं. रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं त्याचं, तर मग आता तुमचं रजिस्ट्रेशन समजा तुम्ही आता घेतलेलं आहे
ते अगदी कॅन्सल जर करायचं आहे, सपोज त्यांनी 1 जानेवारीपासूनच कॅन्सल केलं, ओके, आणि आत्ता महिना आहे ऑक्टोबर, तुम्हाला काय वाटतं काय होईल? इलेक्शन कॅन्सल झाले तर यापुढे आपल्याला जी एस टी कलेक्ट करायला नको, भरायला नको, आनंद मानूया आपण? अशी परिस्थिती नाही आहे. ह्या जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये तुम्ही जेवढाच अप्लाय केला आहे, रिटर्न फाईल केले असे समजा जानेवारी ते जुलैपर्यंतचे, त्या सगळ्यांचा आय टी सी जो आहे तो डिनाय होईल. त्यांना आय टी सी मिळणार नाही कारण तुमचं इलेक्शन केलं झालं 1 जानेवारीपासून. ते लोक बोलतील हे काय आमचा ह्यांचा नंबर ऍक्टिव्ह होता म्हणून आम्ही यांच्याकडनं सप्लाय घेतला ना. गव्हर्नमेंटला बोलतील त्यांचा नंबर आम्ही कॅन्सल केला, तुम्ही जी एस टी भरला त्यांच्याकडनं वसूल करा. तुला हे अन्यायकारक वाटतं ना? मग जो व्यक्ती जो असेल नंबर कॅन्सल केला आहे गव्हर्नमेंटकडे जाईल, माझा नंबर का कॅन्सल करतो, मी काय चुकलं आहे ते बरोबर करतो, नंबर माझा तुम्ही काय करा कॅन्सल केला आहे तो परत पूर्ववत करा. म्हणजे ही तरतूद कशा करताय? जर एखादा व्यक्ती प्रॉपर इनव्हॉइस बनवत नाही, प्रॉपर रूल फॉलो करत नाही, रिटर्न फाईल करत नाही, प्रॉपर आय टी सी घेत नाही, तर काही तो करत असेल तर त्याचा नंबर कॅन्सल करण्याची तरतूद कुठे आहे? म्हणजे कॅन्सल कुठल्या केसमध्ये होईल हे डिफाईन केलं आहे, पुढे मी सांगतो आहे. नंबर कॅन्सल करून हे लोकांना शिस्तीमध्ये काम करायला लावण्यासाठी केलेली तरतूद आहे. आता ज्यावेळेस नंबर कॅन्सल केला जातो, नंबर कॅन्सल केला जातो तसा जर नंबर म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन केलं, नंबर तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला मिळालं, तसा नंबर कॅन्सल केला जातो, इमिजिएटली कॅन्सल नाही होऊ शकत. तर तुम्ही ॲप्लिकेशन केलं, डॉक्युमेंट ओके करा, आता त्यांनी जो आय टी सी घेतला आहे मग त्यांनी काय कॅपिटल गुड्स घेतले होते का, मग ते कॅपिटल गुड्स 5 वर्ष वापरून झालेत का, त्यांनी किती आय टी सी कॅपिटल गुड्सचा घेतला आहे, तर असे बरेच काय पॅरामीटर आहेत ज्यानुसार जो नंबर कॅन्सल करतो आहे त्याला काही लायबिलिटी असू शकते. त्याला नंबर कॅन्सल करताना काही जी एस टी भरण्याची गरज असू शकते काही सेक्शननुसार, पण त्यानुसार डिपार्टमेंटला काही गोष्टी चेक करायला लागतात. त्यामुळे मग तिकडे मी जसं ॲप्लिकेशनला 7 दिवस ठेवले, अमेंडमेंटला 15 दिवस ठेवले, की ते नाही झालं डिपार्टमेंटकडनं ते तुम्हाला डीम ॲप्रूव्ह झालं समजा, नंबर तुम्हाला मिळालेला आहे, अमेंडमेंट झाली तर मानण्यात येईल, तसं इथे होत नाही. इथे डीम कॅन्सलेशन नाही कन्सेप्ट नाही. डिपार्टमेंट आपला वेळ घेईल, सगळं छाननी करेल आणि मग ते कॅन्सलेशन जे आहे ते ॲक्सेप्ट करेल. आता जर एखाद्याने जानेवारीमध्ये दिलं असेल ॲप्लिकेशन तर मे बी त्याचं कॅन्सलेशन होण्यासाठी एप्रिल महिना येऊ शकतो, मे महिना येऊ शकतो, काही असे पिरियड नाही. तर मग तितके महिने जानेवारी समजा एखाद्याने बिझनेस बंद केला म्हणून त्याने ॲप्लिकेशन केलं किंवा त्याचा टर्नओवर कमी झाला म्हणून त्याने ॲप्लिकेशन केलं, तर फेब्रुवारी टू मे हे जे पुढचे महिने आहेत तोपर्यंत त्याचा नंबर कॅन्सल करून पण डिपार्टमेंटनी त्याचा कॅन्सलला मंजूरी दिलेली नाही आहे तेवढ्या म्हणजे रिटर्न्स त्याला पूर्वी भरायला लागायचे. की ॲक्च्युली त्यांनी मेमध्ये काय केलं, ॲप्लिकेशन जे केलं आहे कॅन्सलेशनसाठी त्याला मंजूरी दिली, जे ॲप्लिकेशन केलं होतं ॲप्लिकंटनी त्याला मंजूरी दिली, ॲप्लिकेशन केलं जानेवारीमध्ये, मंजूरी दिली मे महिन्यामध्ये, त्याला सांगितलं जायचं तुला मंजुरी मे महिन्यात दिली आहे, तू मेमध्ये रिटर्न भरायचं. म्हणजे जानेवारीत नंबर मला कॅन्सल पाहिजे तर मग फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 4 महिन्याचे रिटर्न भरण्याचा भुर्गंड आम्हाला का? मग इंडस्ट्रीकडनं व्यापाऱ्यांकडनं अशी मागणी आली की हे चुकीच आहे, म्हणून मग सस्पेन्शनचा कन्सेप्ट आणला, तिथे त्या नंबर सस्पेंड केला जाईल. सस्पेंड केला ज्या दिवशी हे सस्पेन्शन म्हणजे एखाद्या माणसाने काय फ्रॉड केला त्याला एकदम कामावर काढून टाकत नाही, त्याला पहिले निलंबित करतात, तू कामावर यायचं नाही, ठीक आहे, तुला एक नॉमिनल पगार मिळेल, तुझी चौकशी होईल, दोषी आढळला तर मग तुला कायमचं कामावर नका टाकला, पहिले निलंबित करतात. तसा हे खेळ निलंबनाची कारवाई अशी होते, जसे हे पहिल्यांदा नंबर कॅन्सलेशन दिला तर जोपर्यंत त्याच्यावरती डिपार्टमेंटकडनं काय ॲक्शन होत नसेल एवढ्या कालावधीमध्ये त्याला रिटर्न भरण्याची गरज नाही, पहिले सस्पेंड होईल नंबर आणि नंतर मग
કાર્યવાહી પૂર્ણ થઈ શકે છે કે નહીં, સંમત નંબર કેન્સલ કરી દે. પણ ત્યારે ફક્ત જાન્યુઆરી થી રિટર્ન ભરાવા લાગે, ફેબ્રુઆરી માર્ચ એપ્રિલ મે થી રિટર્ન ભરાવા લાગવાનું. મરુલ 22 મધ્ય કેન્સલેશન ઓફ રજિસ્ટ્રેશન હા કરશે. આતા હેજ તુમ્હાલા ઇથે ખાલી કાય ટાઈમર દિલેલા આહે, કેન્સલેશન કોણ કરેલ, કેન્સલેશન ઓફ રજિસ્ટ્રેશન 29.1 મધ્ય ધ પ્રોપર ઓફિસર મે આઈધર ઓન હિઝ ઓન મોશન ઓર ઓન એન એપ્લિકેશન ફાઇલ બાય ધ રજિસ્ટર પર્સન, કિંવા તેઓ સ્વતા કરેલ કેન્સલ કિંવા મગ એપ્લિકેશન આલેલે કોણા કરના રજિસ્ટર પર્સન કરના, કિંવા એખાદ્યા વ્યક્તિ ડેથ ઝાલી અસેલ તર હેઝા લીગલ હેર કરતો ઇન કેસ ઓફ ડેથ ઓફ સચ પર્સન. કેન્સલ ઓફ રજિસ્ટ્રેશન ઇન સચ મેનર વિધ ઇન સચ પીરિયડ એઝ મે બી પ્રિસ્ક્રાઇબ રૂલ 20 હેવિંગ વેર રિગાર્ડ ટુ ધ સર્ક્યુમસ્ટેન્સીસ કાય કેન્સલ હોના છે, તર એક ધ બિઝનેસ હેઝ બીન ડિસકન્ટિન્યુડ કિંવા ટ્રાન્સફર ફુલ્લી ફોર એની રીઝન, જેસે તુમચા પાર્ટનરશિપ કંપની ઝાલી तर नवीन नंबर घ्यायला लागेल ना, मग जुना नंबर कॅन्सल होणार. तर ट्रान्सफर्ड फुल्ली, बिझनेस डिसकंटिन्यू आणि चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन, पार्टनरशिप फर्मची कंपनी झाली तर चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन आहे. बिझनेस डिसकंटिन्यू, एका प्रॉपर्टीने दुसऱ्या प्रॉपर्टीला बिझनेस विकला, एका प्रॉपर्टीने पार्टनरशिपला बिझनेस विकला, या प्रकारे कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफर्ड आहे किंवा मग ट्रांसफर फॉर एनी रीजन इन्क्लुडिंग डेथ ऑफ द प्रोप्राइटर, अमलगमेटेड विथ अदर लीगल एंटिटी, डीमर्ज और अदरवाइज डिस्पोज ऑफ, और देर इज एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिजनेस और द टैक्सेबल पर्सन नो लॉन्गर लायबल टू बी रजिस्टर्ड, सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे तो लायबल नाही आहे, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे, तर तो कॅन्टिनसाठी ॲप्लिकेशन देऊ शकतो. मग या केसमध्ये ॲप्लिकेशन आलं असेल ॲप्लिकेशन ॲप्लिकंटकडनं रजिस्टर पर्सन करना, रजिस्टर पर्सन करना, तर मग काय होईल, देर इज एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिझनेस ऑर द टॅक्सेबल पर्सन नो लॉन्गर लायबल टू बी रजिस्टर 22 किंवा 24 मध्ये. कॅन्सल द ॲप्लिकेशन होऊ शकतं या कारणासाठी. प्रॉपर ऑफिसर स्वतः पण करू शकतो किंवा मग ॲप्लिकेशन फाईल. एक केस काय होता, प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन, एक आहे ही पहिली केस. आणि दुसरी केस खाली दिली आहे, ऑन एन ॲप्लिकेशन फाईल बाय का फाईल करतील, सर्क्युलर प्रोसेस कुठली आहे ती खाली दिली, डिसकंटिन्यू ट्रान्सफर चेंज इन कंडिशन ऑफ बिझनेस, कॅन्सलेशन ऑफ GST रजिस्ट्रेशन कॅन्सल बाय द टॅक्सपेअर हिमसेल्फ, टर्नओवर लेस दॅन आहे, अदर केसेस द बिझनेस हॅज बीन डिसकंटिन्यू ट्रान्सफर अमल गमेटेड डी मर्जर चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन 22-24 मध्ये तो लायबल राहिलेला नाही आहे, ओके. आणि इंटेंट टू ऑप्ट आउट ऑफ द रजिस्ट्रेशन, त्याने 23 मध्ये रजिस्ट्रेशन घेतलं होतं, मला वाटतं आपल्याला इथे फायदा होईल, पण त्याचा टर्नओवर कमीच आहे, त्याला 22-24 अवेलेबल होत नाही, रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. किंवा दुसरा, कॅन्सल बाय द ऑथोराइज टॅक्स ऑफिस, कॅन्सल बाय लीगल हेअर इन केस ऑफ डेथ ऑफ टॅक्स. जो कायदेशीर जो कोण पुढचा वारस असेल लिगल आहे तो करेल ना, तुम्ही काय बोलला एखाद्या व्यक्तीचा निर्णय दुसरा व्यक्ती टेक ओव्हर करतो किंवा नाही करतो, दोन्ही केस मध्ये जो व्यक्ती त्यांनी ज्याला डेट नंबर काढलेला आहे तो आता मृत झालेला आहे, म्हणजे डेथ झालेली आहे, तर त्याचा जो कोण लिगल हेर असेल त्याला कायदेशीर हक्क मिळाले त्या माणसाच्या प्रॉपर्टीवरती, बिझनेसवरती, वारसाहक्क किंवा अजून कुठल्या कारणाने मिळाले असेल, त्याची जबाबदारी येते की जे काय प्लस मायनस आहे ते सगळं त्याला मिळणार लिगल हेअरला. मग तो काय करेल, तो नंबर कॅन्सल करेल. ज्या वेळेस तुम्ही कॅन्सलेशन करता त्या प्रोसेसमध्ये पुढे काय होते पुढे आहे ना, आता आपण एवढं बघतोय कॅन्सलेशनसाठी ती केस रेफर होईल एवढंच आलं ना पहिली गोष्ट, मग पुढे काय म्हणजे लक्षात घ्या. पहिली गोष्ट की एखाद्याला कर्तव्य आहे, मग तो मुलगी शोधेल, घरातली मुलगी शोधतील,
मग ती सापडल्यानंतर पुढे काय करायचं? पहिले कर्तव्य आहे एवढं तर पहिले करू ना, कर्तव्याचे काय करायचं, काय काय करायला लागेल हे शरण पहिलं. हेच हा चार दिलाय की रूल 20 प्रमाणे. आता ह्यामध्ये काय बघा दिलंय, तुम्ही जेव्हा ही प्रोविजन बघता, पहिले काय बघितलं की ही तरतूद आहे याप्रमाणे काय करायचं आहे, हे कसं करायचं, हे कसं करायचं, तर ॲज मे बी प्रिस्क्राइब रूल 20 आहे ना, काय करता त्याप्रमाणे करायचंय. मग तुम्ही ज्यावेळेस तिथे ॲप्लिकेशन करायला जाल, पटी काही घटना घडलेली आहे आणि आपल्याला कॅन्सलेशन करता आपली केस रेफर झाली, हे ज्यावेळेस रजिस्टर पर्सनला डिटरमाइन होतं की आपण कॅन्सल केलं पाहिजे नंबर आपला, तू काय करेल की अंडर सेक्शन 29(1) इलेक्ट्रॉनिकली, त्याला वर म्हटलं मॅनेजरनी फॉर्म कुठला आहे, तर फॉर्म आहे GST REG 16, तो फाईल करेल. ज्यावेळेस तो फॉर्म फाईल करायला जाईल त्यावेळेस त्याला इन्क्लुडिंग डिटेल्स ऑफ त्याकडे इनपुट्स हेल्दी स्टॉक किती आहे, सेमी फिनिश इनपुट कंटेंट इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स किती आहे, स्टॉक आणि कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन द डेट ऑफ, ही सगळी माहिती त्या अरेजी 16 द्यायची. त्यानंतर हे सगळं करत असताना इतर दुसरे काय सेक्शन आहेत त्यानुसार लायबिलिटी किती असेल, लायबिलिटी देअर ऑट हे बघावं लागेल. द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन रिलिव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ विद इन अ पिरियड ऑफ 13 ऑफ द ऑक्युरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग ऑफ द कॅन्सलेशन. म्हणजे एखाद्याची डेथ झाली असेल तर 30 त्याचा वारंट जो आहे, लिगल हेअर जो आहे, तो नंबर कॅन्सल करेल. पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये कन्वर्ट झाली, कॉन्ट्रेशन चेंज झालं, ते कॅन्सल करतील, ही सगळी माहिती द्यावी लागेल. आता तुम्ही ह्या कॅन्सलेशन हा एक विषय आणि ट्रान्सफर जेव्हा बिझनेस होतो तेव्हा सेक्शन 18 तरतूद आहे की जर का एचा बिझनेस बीने टेक ओव्हर केला असेल आणि एच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला का ITC असेल, तो ITC बीला ट्रान्सफर होऊ शकतो. त्याकरता जे काय प्रोसिजर आहे, त्याचे जे काय रूल आहेत, त्याच्यामध्ये जे काय फॉर्म दिले त्यानुसार ते करावं लागेल. आता आपला विषय काय, कॅन्सलेशन करायचं आहे, पहिले कॅन्सल करा. हे कॅन्सल झालं, ही सगळी माहिती दिली इकडे, तर दुसरा फॉर्म असतो तो भरून दिल्यानंतर तो ITC ट्रान्सफर होतो. तुम्ही बिझनेस कोणाला ट्रान्सफर केला, इकडे त्याचा ड्युटी नंबर येतो आणि मग ह्याचा ITC त्याला ट्रान्सफर होऊ शकतो. हेचं ITC बीला ट्रान्सफर होतो. जर तुमची पार्टनरशिप फर्म होती, तुम्ही जर का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, तर बिझनेस तोच आहे ना, फक्त तुम्हाला बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे म्हणून तुम्ही स्टेटस चेंज करून घेतलं की बाबा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मशनरीज आहेत, एम्प्लॉई तेच आहेत, ऍक्टिव्हिटीज त्याच आहेत. ग्रोथ होण्याकरता पार्टनरशिप फॉर्मच्या विचार काय पाहिजे, LLP पाहिजे किंवा मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची आहे. मग इकडे जे काय ते करतायत तेच ते करत राहणार, फक्त बिझनेस एक्सपान्शनच्या उद्देशाने नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जास्त कामं मिळतील, जास्त कॉन्ट्रॅक्ट मिळतील म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली असेल, तर त्यांना मग तो बिझनेस, पहिला बिझनेस कॅन्सल होईल आणि दुसरीकडे ट्रान्सफर होईल. जसं ABC अँड कंपनी, अशी कंपनी असेल तर ती काय पुढे ABC प्रायव्हेट लिमिटेड, पण सगळ्याचे तेच करणार आहेत. आणि ते ट्रेड नेम जे असेल ते पण तेच राहील, पण जे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करणारे ॲप्लिकेशन देतील तेव्हा तो बघेल प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचा विचार व्हावा, त्यांच्या ॲप्लिकेशनचा त्याचं कुठे दिलं जाईल त्याचा विचार व्हावा म्हणून त्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची. पहिल्या नंबर जेव्हा टाकतील लायबिलिटी काय असेल ती भरतील, ITC आहे तो ट्रान्सफर होईल, हे सगळं होईल. ECO 2 कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम सच डेट, आणि काय म्हटलंय, इन्क्लुडिंग द रेट्रोस्पेक्टिव्ह डेट. रजिस्ट्रेशन आज कॅन्सल करतील पण कुठल्या डेटपासून, आजच्या डेटपासून नाही, ज्या दिवशी नंबर काढला
त्या दिवसापासून पण नंबर तुमचा कॅन्सल होऊ शकतो. एका वेळी रिजेक्शन केलं आणि त्यांनी आतमध्ये रिटर्न भरले नाही, त्याचा नंबर कॅन्सल केला, त्यांनी ज्या दिवशी नंबर काढला होता ना त्या दिवसापासून रिटर्न भरत नाही. हा मेसेज गेला, नंबर कॅन्सल होईल वगैरे सगळं, पण त्यांनी कशी दिलं नाही, त्यांनी काही काळजी घेतली नाही. त्याचा नंबर कॅन्सल झाला ज्या दिवशी नंबर त्याला दिला गेला त्या डेटपासून कॅन्सल झाला. ओके, रेट्रोस्पेक्टिव्हचा अर्थ लक्षात घ्या, अगोदरच्या डेटपासून नंबर कॅन्सल होईल. सपोज तुम्ही रिटर्न फाईल केले नसतील मार्चपासून किंवा जानेवारीपासून, तुमचा नंबर त्यांनी कॅन्सल केला, 6 महिने वाट बघतात, जानेवारी टू जून नंबर जुलैला कॅन्सल करतील, पण तो करतील 1 जानेवारीपासून. हां, सांगतो तुम्हाला पुढे कॉन्ट्रा रेट्रोस्पेक्टिव्ह डेटचा अर्थ लक्षात घ्या काय. जर त्यांनी जुलैला नंबर कॅन्सल केला तर त्यांच्याकडे या सेक्शन प्रमाणे पॉवर आहे की ते 1 जानेवारीमध्ये नंबर कॅन्सल करू शकतात. द प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम सच डेट इन्क्लुडिंग एनी रेट्रोस्पेक्टिव्ह डेट ॲज ही मे डीम फिट. तुम्ही माझा नंबर 1 जानेवारीमधून का कॅन्सल केला, तुम्हाला कोणी अधिकार दिला, तो पी ओ सांगेल 29/2/2019. पण तो केव्हा मिळेल, वेअर, खाली जी काही घटना आहेत त्या जागा तुम टॅक्सपेअरकडनं घडल्या असेल तर ते करू शकतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला, बोले 29/2 असं मी काय केलं की तुम्ही माझा नंबर कॅन्सल केला. मग तुम्हाला सांगेल तो की रजिस्टर पर्सन हॅज कॉन्ट्रवेंट उल्लंघन केलं सच प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर ॲज मे बी प्रिस्क्राईब. हे रूल 21 मला दिलं आहे की काय त्यांनी असं केलं त्या रूलमध्ये सांगितलं आहे. तसंच अ पर्सन पेईंग टॅक्स, म्हणजे हे जे आहे 29/2, आता तुम्हाला इथे ही एक जी कंडिशन आहे ही रूल 21 सांगितलं जाईल की का नंबर कॅन्सल करता येईल हे तिकडे सांगितलं जाईल. तुम्ही सांगतो तुम्हाला नंतर, पहिले पुढचं बघा. आता अ पर्सन पेईंग टॅक्स कंपोजर बिलर असेल अंडर सेक्शन 10 as a not furnished return in GSTR-4. GSTR-4 हा रिटर्न असतो कंपोजिशन डीलरचा, तो इयरली फाईल करायचा असतो फिनान्शियल इयर बियॉन्ड 3 months फ्रॉम द ड्यू डेट, ते 30 एप्रिल. फर्निश द सेल्स रिटर्न, त्यांनी फाईल नाही केला तर त्याचा नंबर कॅन्सल होऊ शकतो. दुसरं, रजिस्टर पर्सन अदर दॅन अ पर्सन स्पेसिफाईड इन क्लॉज 2, म्हणजे कंपोजिशन डीलर तुम्ही नसाल आणि जर तुम्ही हॅज अ नॉट फर्निश रिटर्न और सच कंटिन्युअस टॅक्स पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. टॅक्स पिरियड किती, रिटर्न जर क्वार्टरली आहे, समजा पुढे रूलमध्ये तुम्हाला कळेल ह्या रूलमध्ये कळेल काय, 2 quarters मंथली आहे तर 6 महिने. रूल 21 बघू आपण. एनी पर्सन हु हॅज टेकन वॉलंटरी रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(3), मला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, मी नंबर काढला आणि मी 6 महिने बिझनेस सुरूच नाही केला, माझा नंबर कॅन्सल होऊ शकतो. और रजिस्ट्रेशन हॅज बीन ऑप्टेन्ड बाय मीन्स ऑफ फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंट सप्रेशन ऑफ फॅक्ट, चुकीची माहिती गव्हर्नमेंटला देऊन रजिस्ट्रेशन घेतलं असेल ते लक्षामध्ये आलं तर प्रॉपर ऑफिसर ते कॅन्सल करू शकतो. कॅन्सल करण्यापूर्वी प्रोव्हाइडेड दॅट द पी ओ शॅल नॉट कॅन्सल रजिस्ट्रेशन विदाउट गिविंग द पर्सन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, म्हणजे त्याला विचारलं जातं तुझा नंबर कॅन्सल का करू नये, तू दिलेली डॉक्युमेंट जी आहे ती फ्रॉड आहे, चुकीची आहे, तिकडे काही युक्ती वाचतोच नाही आहे, तिकडे तो बिझनेस होत नाही. किंवा ह्या केसमध्ये की तुम्ही रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घेतलं आहे पण तुमचा बिझनेस, तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे तिकडे आम्हाला दिसतो आहे, अजून तुम्ही सुरू केलेलं नाही आहे, तुमचा नंबर का कॅन्सल करू नये. जर त्यांनी उत्तर समाधानकारक दिलं नाही तर त्याचा नंबर मग कॅन्सल केला जाईल. पहिलं ऐकलं जाईल प्रोव्हाइडेड दॅट द पी ओ शॅल नॉट कॅन्सल रजिस्ट्रेशन विदाउट गिविंग द पर्सन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स रिलेटिंग टू कॅन्सल ऑफ रजिस्ट्रेशन फाईल बाय द रजिस्टर्ड पर्सन द रजिस्ट्रेशन मे बी सस्पेंडेड फॉर सच पिरियड अँड इन सच मॅनर. म्हणजे सस्पेंशनची प्रोव्हिजन त्यांनी 21A मध्ये टाकली.
तुम्ही लायब्ररी किती आहे फाईल करून दिलं, फिनिश गुड्स किती आहे फाईल करून दिलं, तर त्यांना असं वाटलं की हे दिलं आहे बरोबर आहे की नाही, ते व्हेरीफाय करायला वेळ घेतील. तोपर्यंत म्हणजे पेंडन्सी ऑफ प्रोसिडिंग, पुढची कारवाई पेंडिंग आहे, थांबलेली आहे, अवेटिंग, तोपर्यंत सस्पेन्शन होईल रूल 21(1). ठीक आहे, वरती रूल 21 सांगितला आहे की आणखीन काय कारण आहेत ज्यामुळे रिलेशन कॅन्सल होऊ शकतो हे आम्ही अग्रीमेंट सांगू. तो रूल 21 आहे, त्यात कारण दिली की रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल इफ द सेड पर्सन डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. तुम्ही ज्या जागेवरती अपिनियन करताना प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस सांगितलं आहे तिकडे तुम्ही बिझनेस करत नाही. इश्यू इनव्हॉइसेस ऑर बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. इनव्हॉइस किंवा इश्यू करायचा ज्यावेळेस तुम्ही गुड्स सप्लाय करताय, सर्व्हिसचा इन्व्हॉइस कधी इश्यू करायचा, सर्व्हिस दिल्यापासून विदिन 30 डेजमध्ये इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे, पण गुड्स अँड सर्व्हिस दिलीच नाही आहे इन्व्हॉइस इश्यू केला जाऊ शकत नाही. इश्यूज असा कोण व्यक्ती आहे जो असे इन्व्हॉइस इश्यू करतो पण ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिस देत नाही गुड्स देत नाही, असा नंबर कॅन्सल होऊ शकतो या रूल 21 मधल्या इथे FB दिलं आहे त्याप्रमाणे रूल्स मेड देअर अंडर ऑर व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 171 ऑफ द ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. आता 171 मध्ये काय होतं की लॉ चेंज झाला तर त्यामुळे काय झालं की सपोज एखादा व्यक्ती आहे तर त्याचे मार्जिन होतं त्याला त्या मार्जिनपेक्षा जास्त प्रॉफिट होत असेल तर जो बेनिफिट आहे तो रिसिपियंटला पास ऑन केला पाहिजे. एखादी वस्तू मी 120 विकतोय ओके आणि ती मला 100 पडत होती, मी 120 विकत तर मला GST 90 पडत असेल तर मी 110 विकली पाहिजे, 120 नाही विकेल कळलं, ती कॉस्ट कमी झाली. जर त्याने ज्यावेळी कॉस्ट कमी नाही केली तसा एक नंबर कॅन्सल केला, म्हणजे बेनिफिट पास ऑन करा कस्टमरला बाहेरला, सप्लायरला बेनिफिट नाही येतो. GST वस्तूंच्या किमती कमी होतील असं गव्हर्नमेंट सांगत होतं तर मॅन्युफॅक्चरला आपलं मार्जिन मिळतंय, जर त्याचं मार्जिन वाढत असेल तर त्याने तो बेनिफिट बाहेरला पास ऑन केला पाहिजे, वस्तूची किंमत कमी केली पाहिजे. व्हायोलेट्स द प्रोव्हिजन ऑफ रूल 10A. रूल 10A बँक डिटेल्स 45 दिवसामध्ये रेशन नंबर मिळाल्यापासून अपडेट करायचे, ते नाही केले नंबर कॅन्सल होतो. अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 16. सेक्शन 16 दिलेलं आहे त्याप्रमाणे ITC घेता येतो, ITC अवेल करता येतो. जर चुकीच्या प्रकारे ITC घेतलं असेल एखाद्याने तर त्याचा एक नंबर कॅन्सल केला जाऊ शकतो. furnishes the details of outward supplies in form GST 1 under section 37. 37 आपण GST 1 भरतो त्याचा section 37 आहे आणि GST 3 भरतो त्याचा section 39. ओके, तुम्ही GST 1 समजा व्हॅल्यू दाखवली 1,12,500 आणि 3 तुम्ही दाखवली व्हॅल्यू 90,000. तुम्ही इन्व्हॉइस इश्यू केले 1,12,500 पण तुम्ही 3 भरताना सांगता की आमचा टॅक्स आम्ही 90,000 मला टॅक्स देणार. तुम्ही जे इन्व्हॉइस इश्यू केले ते तुमचा टॅक्स 1,12,500 दिसतो GST 1 तुम्ही जे इन्व्हॉइस इश्यू केले त्याच्यात तुम्ही 3B सांगता की आम्हाला 90,000 टॅक्स भरायचं. ओके, फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटपुट सप्लाय इन फॉर्म GST 1 अंडर 37 फॉर 1 or more टॅक्स पिरियड. एक किंवा जास्त कालावधीमध्ये असं झालं की एक्सेस ऑफ द आउटवर्ड सप्लायज डिक्लेअर्ड बाय द हिम इन इज वॅल्यू डेटा. ओके, GST 1 एक्सेस झाले ना जास्त झाले तरी तुम्ही कमी भरले नंबर कॅन्सल होऊ शकतो. व्हायलेट्स द प्रोव्हिजन ऑफ रूल 86B. तुम्ही जेव्हा असं हे वाचता ना इकडे जस्ट तुम्ही काढून बघू शकता की तो रूल नक्की काय. आत्ता नाही काढले चालेल पण तुम्ही जेव्हा वाचत असाल 86B काय करतो काय इकडे रूला जा.
रिस्ट्रिक्शन ऑफ यूज ऑफ अमाउंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ओके, आता ह्यातनं काय होतं की एक असा तो रूल केला आहे, तुमच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट ज्या तुम्ही घ्यायला जाता, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट यायला पुरेशी अमाऊंट आहे, तरी पण काही टॅक्स पेअरला त्या रूलप्रमाणे 1% अमाऊंट ही कॅशने पे करायला लागते. तुम्ही नव्या डायरेक्ट क्रेडिट घेऊ शकता, 1% अमाऊंट कॅशने घ्या. जर त्याने त्याप्रमाणे ती कॅश भरली नसेल, एस आय नंबर कॅन्सल होऊ शकतो. बीइंग अ रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू फाईल रिटर्न अंडर सेक्शन 39(1) फॉर, बघा आता मी जे बोललो ना, तुम्ही रिटर्न फाईल नाही करत. बीइंग अ रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू फाईल रिटर्न अंडर सेक्शन 39(1)(3B) फॉर इच मंथ और पार्ट देअर ऑफ हॅज नॉट फर्निश रिटर्न जीच्या 3B फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 months, 6 महिने. ओके, बीइंग रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू फाईल रिटर्न अंडर प्रोविजो, प्रोविजो 39(1)'चा प्रोविजो आहे, यातनं रिटर्न फाईल क्वार्टरली करता येतं. मग जर त्याने जीएसटी 3B फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 2 tax periods हे 2 quarters फाईल नसेल केला, तर त्याचा नंबर कॅन्सल पीओ करणार. 6 GST 3B नाही भरले आणि कसे कंटिन्युअस 6 महिने नाही भरलं, नंबर कॅन्सल होण्याची ही तरतूद आहे. जर तुम्ही पीओला विचाराल माझा नंबर कॅन्सल का केला, तो बोलेल 29 सेक्शन जो आहे, कुठला सेक्शन आहे, रूल 21 आहे. रूल 21 29(2)नी पॉवर दिली आहे, पीओ कॅन्सल करू शकतो रेट्रोस्पेक्टिव्ह डेटपासून करू शकतो, आणि जी कारणं दिली त्या कारणानुसार जर टॅक्स पेअरने काही चुका केल्या असतील, हे तुम्ही रिटर्न फाईल नाही केला, चूक आहे. तुम्ही तरतुदीप्रमाणे रिटर्न केलेलं नाही आहे, ऑब्लिगेशन फॉलो केलेलं नाही आहे, तर तुमचा नंबर कॅन्सल करण्याचा अधिकार सेक्शन 29(2) आणि रूल 21 कोणाला मिळतो, पीओला मिळतो, नंबर कॅन्सल होईल. ITC प्रॉपर नाही घेतला, GST प्रॉपर नाही दाखवला, एवढं मी सस्पेंशन करते, नंबर सस्पेंड होईल. हे तुम्ही वाचा, ठीक आहे. आणि मग ॲक्च्युली नंबर जर का ॲप्लिकेशन केलं आहे, कोणी केलं आहे, ॲप्लिकेंटने स्वतः केलं, वेअर द पीओ हॅज अ रिझन टू बिलीव्ह दॅट रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29, ही शाल इश्यू. बघा, स्वतःहून जर मी केलं आहे तर ते सँक्शन होणार आहे, पण जर स्वतःहून मी नाही केलं आणि डिपार्टमेंटनी माझ्यावरती काय केलं, कारवाई केली, त्या केसमध्ये मला बिझनेस करायचं आहे ना, मला बिझनेस करायचं आहे. वेअर द पीओ हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29, ही शाल इश्यू अ नोटीस टू सच पर्सन इन फॉर्म GST RE 17 रिक्वायरिंग हिम टू शो कॉज विद इन पीरियड ऑफ 7 working days. From the date of the service of such notice as to why his registration shall not be cancelled. तो रिप्लाय करेल 7 working days. त्याला नोटीस येईल फॉर्म GST RE 17 आणि तो रिप्लाय करेल फॉर्म GST RE 18 7 working days. Order of cancellation. Where a person who has submitted an application, the cancellation of his registration is no longer liable to be registered, or his registration is liable to be cancelled, the proper officer shall issue an order in form GST 19. आता हे तुम्ही सगळं वाचा, तुम्हाला हे काय मी 5 minutes संपवतो, ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही थोडं वाचा, फक्त एवढंच म्हणत आहे, नंबर कॅन्सल झाला समजा, तुम्हाला स्वतःहून तुम्ही नंबर कॅन्सल केला आणि तुम्हाला नंबर कॅन्सल करण्याची तरतूद आहे, त्यावर तुम्ही नंबर कॅन्सल करू शकता. टॅक्स पेअर ॲप्लिकंट, तुम्ही जेवढ्या वर्ष बिझनेस केला त्यातनं काय लायबिलिटी निघत असेल, इट शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ टॅक्सेबल पर्सन. याचा अर्थ हा नाही की तुम्हाला लायबिलिटी काय येणार नाही. तुम्ही अगोदर रिटर्न फाईल केले त्यात तुम्ही चुकीचा ITC घेतला आहे, लायबिलिटी चुकी दाखवले, तर ती तुम्हाला भरायला लागेल. नंबर आज कॅन्सल केला, यापुढे मी सुटलो असं नाही. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन एका ॲक्टमध्ये कॅन्सल, दुसऱ्या ॲक्टमध्ये पण कॅन्सल. तसंच एव्हरी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल्ड शॅल पे द अमाऊंट बाय वे ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आणि कॅश लेजर.
त्याला काय आयडी भरायची असेल म्हणजे काय आय टी सी असेल तर तो आय टी सीमधनं आणि कॅशमधनं आय टी भरू शकतो. आता जर त्याच्याकडे काय इनपुट्स आहेत तर त्या इनपुट्स त्याला पण रूल आहे त्याप्रमाणे इन केस ऑफ गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स जे जसं आय टी सी घेतला आहे किती आय टी सी घेतला आहे किंवा जर ते गुड्स विकले असते किती आउटपुट टॅक्स मिळाला असता याचा हिशोब केला जाईल आणि यातला जे हायर आहे तेवढं त्याला टॅक्स भरावा लागेल. कॅपिटल गुड्स आहे याचा विचार केला जाईल जर विकले तर ठीक आहे नाही विकले गेले तर किती त्याला लायबिलिटी येते त्याचा रूल आहे तो कॅल्क्युलेट करून ती लायबिलिटी पे करायला लागेल. लग्न करताना सहज होतं डायव्हर सहज होत नाही किती पोटगी देणार किती पैसे देणार काय करणार सगळं सगळं हे आहे. सेक्शन 18 बघाल तेव्हा तुम्हाला हे लिंक होईल परत त्यावेळी लिंक करेन की तेव्हा क्लिअर होईल तुम्हाला. आणि शेवटचं आहे रिलोकेशन जर कॅन्सल नंबर केला असेल कोणी पी ओ नाही त्याच्याकडे मग 100% जाईल की नंबरमध्ये काय कॅन्सल केला रिटर्न नाही बदलले हे नाही केलं ते नाही केलं ते सगळं सांगितलं तर मग त्याचा नंबर तो परत रिओ करेल रिटर्न सगळे भरले सगळं झालं किंवा जे काही चुकीचं घेतलं आहे ते त्याने क्लिअर केलं मी आय टी सी बरोबर घेतला आहे तुम्ही म्हणता चुकीचा घेतला किंवा जर मी आय टी चुकीचा घेतला आहे तर तो मी रिव्हर्स करतो मी टॅक्स भरतो त्यांनी आपले सगळं जे काही चुकलं आहे ते बरोबर केलं त्यांनी सोबत तुम्ही आय टी सी 1 लाख घेतला आहे तो तुम्हाला घ्यायला नाही पाहिजे होता मी मान्य केलं की मी चुकीचा आय टी सी घेतला मी हा टॅक्स भरायला तयार आहे इंटरेस्ट भरायला तयार आहे त्यांनी भरला नंबर कॅन्सल केला आहे तरी बघा मी सगळं बरोबर केलं आहे मग माझं तुम्ही काय करा ॲप्लिकेशन रिस्टोअर करा सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब एनी रजिस्टर पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय पी ओ ऑन हिज ओन मोशन मे अप्लाय टू सच ऑफिसर तो ऑफिसरकडे आता पूर्वी 30 दिवस होते आता हे एक ऑक्टोबरपासून अमेंडमेंट होऊन त्यांनी हे दिवस वाढवले इथे इथे दिवस दिले नाही रूल पण दिले रूल म्हणजे सांगू की दिवस किती आहे तेवढ्या दिवस दिवसामध्ये काय करा तुम्ही ॲप्लिकेशन करा नंबर आमचा रिसॉल्व करणार करता रिव्ह करणार करता मग त्याचा ॲक्सेप्टन्स रिजेक्शन काय होईल पी ओ करेल आणि त्याचा नंबर मग रिव्ह होऊ शकतो म्हणजे जे कारण आहे ज्या कारणाने नंबर त्याचा कॅन्सल केला आहे त्यांनी ऑब्लिगेशन फॉलो केलं नसेल तर मग त्याप्रमाणे जी लायबिलिटी आहे त्याने ती पे केली सगळं सुरळीत झालं का ॲप्लिकेशन केलं जाईल नंबर माझा परत ॲक्टिव्ह करा कॅन्सल केला आहे तो मग ते ॲप्लिकेशन केलं जाईल जेवढे दिवस जे थोड्या दिवसामध्ये ते केलं जाईल आणि त्यानंतर त्या नंबर काय होईल रजिस्टर होईल बस त्याकरता रूल दिला आहे. ठीक आहे थोडंफार आता मी उद्या थोडं सांगतो तुम्हाला सस्पेन्शन काय आणि हे काय आपला आजचा वेळ संपला थांबतो ओके.